संदर्भात एक महत्त्वाचा गौप्य स्फोट आयसीएमआरने केलाय. देशात 30% लोकांना कोविडचा संसर्ग झाला आणि ते सर्वजण आपोआप बरेही झाले आहेत. आयसीएमआरच्या अँटीबॉडी टेस्टमधून हा मोठा गौप्य स्फोट झालाय. कॅबिनेट सचिव आणि पीएम उकडे हा रिपोर्ट पाठवण्यात आला असून 70 जिल्ह्यात 34,000 लोकांच्या टेस्ट झाल्या होत्या. पुणे, दिल्ली, अहमदाबाद, इंदूर या शहरांमध्ये कोरोना संसर्ग होण्याचं प्रमाण हे सर्वाधिक असल्याचं समजतंय. कोरोना संदर्भात एक महत्त्वाचा गौप्य स्फोट आयसीएमआरने केलेला आहे आणि या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडून. राम, देशात 30% लोकांना कोविडचा संसर्ग झाला आणि हे सगळेजण आपोआप बरे झाल्याचं या आयसीएमआरच्या रिपोर्टमधून समोर येत आहे. या संदर्भात काय अधिक अपडेट्स? बिल्कुल, यापूर्वी ज्या टेस्ट घेतल्या जायच्या, सॅम्पल घेतल्या जायच्या, त्या केवळ कोरोनाच्या सॅम्पल्स असायच्या. परंतु आयसीएमआरने सांगितलं की आपण अँटीबॉडी टेस्ट घेणं गरजेचं आहे. अँटीबॉडी टेस्ट कशासाठी घेतली जाते? कारण या पूर्वीची पास्टची हेल्थ हिस्ट्री, म्हणजे की आपल्या आरोग्याची संपूर्ण माहिती अँटीबॉडी टेस्ट मधून दिसून येते आणि कोरोना यापूर्वी झाला होता की नाही याचं सुद्धा अँटीबॉडी टेस्ट मधून निष्पन्न होतं. तशीच अँटीबॉडी टेस्ट घेण्यात आली 21 राज्यांमधील 70 जिल्ह्यातील लोकांची अँटीबॉडी टेस्ट घेण्यात आली. म्हणजेच की हॉटस्पॉट आणि कॅन्टोनमेंट झोन मधल्या लोकांची अँटीबॉडी टेस्ट घेण्यात आली. यामध्ये कळालेलं आहे की अनेक नागरिकांना कोरोना होऊन गेलेला आहे, त्यांनी कोणतेही उपचार घेतले नाहीयेत, परंतु आपोआप बरं झाल्याचं सिद्ध झालेलं आहे. एक मोठी आणि दिलासादायक म्हणणारी अशी बातमी म्हणावी लागेल देशभरासाठी, कारण मोठी जनसंख्या असलेला हा देश, त्यामधील 30% लोक आता बरे झालेले आहेत. परंतु दुसरी आणखीन चिंताजनक बातमी म्हणजे की पुणे असेल, अहमदाबाद, इंदोर इथे संक्रमण, म्हणजेच की संसर्ग कोरोनाचा वाढण्याचं प्रमाण हे 100% पेक्षा जास्त झालेलं आहे. त्यामुळे इथे जे रुग्ण आहेत किंवा लोकांना लगेच कोविड होत असतानाच सुद्धा निष्पन्न झालेलं आहे. हा रिपोर्ट जो आहे तो कॅबिनेट सचिव आणि पंतप्रधान कार्यालयाला पाठवण्यात आलेला आहे. येत्या आठवडाभरामध्ये आयसीएमआर हा रिपोर्ट कधीही जाहीर करू शकतो. आणखीन मुद्दा म्हणजे की आणखीन 8 जिल्ह्यांची माहिती गोळा करण्याचं काम चालू आहे, तिथे अँटीबॉडी टेस्ट केल्या जातात. या संदर्भातील अधिक अपडेट्स आम्ही तुमच्याकडून जाणून घेणार आहोत. धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी.